सर्वप्रथम मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की केवळ भारताच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये समाज उत्थानाचं जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय ते सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्यात आलेलं आहे। जगामध्ये ज्या व्यक्तीची जयंती सर्वाधिक ठिकाणी आणि सर्वात जास्त लोकांच्या सहभागाने साजरी करण्यात येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली, जगण्याचा अधिकार दिला, एक समतेचं राज्य प्रस्थापित करण्याची प्रेरणा दिली आणि आज भारत अत्यंत वेगानं विकसित होतोय। जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत झालाय। जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारत झालाय। याचं काही कारण असेल तर आपले माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगतात की याकरता जे भारताला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या संविधानामुळेच आज भारत या पदावर पोहोचतोय। द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी हे जे पुस्तक लिहिलं आज 100 वर्षानंतर ज्यावेळेस त्या पुस्तकात आपण डोकावून पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की ही व्यक्ती किती द्रष्टा असेल की आमच्या पैशाचा आमच्या रुपयाचा काय अडचण आहे, इन्फ्लेशन काय होतं, त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील, काळा पैसा कसा जमा होईल, त्या काळ्या पैशापासून कसं आपल्याला बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन हे 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलंय। आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी समाजामध्ये समता स्थापित करण्याकरता बाबासाहेबांनी आंदोलन केलं, आपल्याच समाजामध्ये काही लोक हे स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणुसकीची वागणूकही देत नव्हते, अशा काळामध्ये मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आहे, या ठिकाणी कोणीही जन्माने मोठा होणार नाही, कर्मानं मोठं होण्याचा प्रत्येकाला संधी मिळेल, अशा प्रकारचा संदेश हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला। आणि म्हणूनच या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्या मार्गाने चालण्याची प्रतिज्ञा ही वारंवार घेतली पाहिजे आणि त्याच मार्गाने भारत देश हा जगातला सर्वोत्तम देश होऊ शकतो हे देखील या ठिकाणी प्रतिपादित केलं पाहिजे। आज सगळीकडेच महामानव बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपण साजरी करतो। खऱ्या अर्थाने आज आपला देश जगामध्ये एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे, याचं सगळं श्रेय जे आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला जाते, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे त्याला जाते। परंतु बाबासाहेबांची ओळख केवळ तेवढ्यापुरती मर्यादित आपल्याला ठेवता येणार नाही, कारण त्यांचं कार्य आहे चौफेर आपण पाहिलेला आहे। बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते, ते अतिशय हुशार अर्थतज्ज्ञ होते, तत्वज्ञानाचे अभ्यासक होते, पत्रकार होते, वकील होते, दलित चळवळीचे प्रेरणास्त्रोत देखील होते। एकाच आयुष्यामध्ये
एकाच आयुष्यामध्ये त्यांनी एवढं अचाट आणि अफाट कार्य केलं की अनेकांना ते सात जन्मातही शक्य झालं नसतं अशा प्रकारची मोठी प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता लाभलेले एक ते आपले महान नेते होते. महाडचा सत्याग्रह असू द्या, मंदिर सत्याग्रह असू द्या, पुणे करार असू द्या, स्वतंत्र मजूर पक्ष, दलित शिक्षण संस्थेची स्थापना असू द्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना असू द्या, अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी त्यावेळेस केल्या. त्यामुळेच आज आपण एक सुधारलेला समाज म्हणून ओळखला जातो. खरं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या वंचितांच्या शोषितांच्या कल्याणाचा समानतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलं सरकार देखील पहिल्या दिवसापासून काम करत आहे. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देखील विविध संस्था आणि विविध योजना आपण सुरू केल्या आहेत. यामध्ये सामाजिक आणि खऱ्या अर्थाने या माध्यमातून बाबासाहेबांची शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी हे आपल्या सगळ्यांचं सरकार प्रयत्न करत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात 441 वसतिगृह, 90 निवासी शाळांमध्ये 61,500 विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची चांगली उत्कृष्ट व्यवस्था, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलं जातं ही योजना आपली आहे. त्या शिष्यवृत्तींची संख्या 10 करण्याचा निर्णय देखील आपण घेतला. युवकांना बार्टी मार्फत प्रशिक्षण आणि रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. मगाशी आनंदराज यांनी सांगितलं, जे बार्टीचे 861 विद्यार्थी होते, कोटा 200 विद्यार्थ्यांचा होता, ते गेले अनेक दिवस या ठिकाणी मागणी करत होते. कालच आम्ही तो निर्णय घेतला की 861 जे विद्यार्थी बार्टीचे आहेत त्यांना तो फेलोशिप मिळेल. जवळपास 200 कोटी रुपये त्याचा पुढील खर्च होतो आहे. परंतु शेवटी हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हीच भावना सरकारची आहे. आणि म्हणून अनेक योजना ज्या आहेत, अनेक योजना ज्या पूर्वी बंद होत्या त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्या पुढे नेल्या आहेत, त्याला चालना देण्याचं काम आपण करतो आहोत.